नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये मी आदिती आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राज्याच्या शिक्षण विभागाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने थोपटला दंड. तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना अटक. साताऱ्याबाहेरच्या नळ कनेक्शनला सत्ताधाऱ्यांचेच राजकीय तोटी. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली महापालिकेत लक्ष घालू नका असा सल्ला. अजिंक्यताऱ्यावर जड वाहनांना नो एंट्री, धोका टाळण्यासाठी उपाययोजना. फलटण येथील स्कूल बसने घेतला पेट. कळंबे येथे पोलीस पाटील पदावर महिला विराजमान, सौ जयश्री शिवथरे यांनी स्वीकारला पदभार. थंडीमुळे साताऱ्यात घशाची ॲलर्जी, व्हायरल फीवर. बातमीपत्र सविस्तर. राज्याच्या शिक्षण विभागाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दंड थोपटले आहेत. राज्य सरकारकडून शिक्षण संस्थांवर टाकलेले जाचक निर्बंध तातडीने उठवा अशी मागणी सांगलीत शिक्षण महामंडळाने केली आहे. संस्था चालकांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरवण्यास परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे. जर याला परवानगी दिली नाही तर येणाऱ्या सर्व परीक्षेवर बहिष्कार घालू असा इशाराही शिक्षण मंडळाने दिला आहे. याचबरोबर एकाही परीक्षेला शिक्षण संस्था आपल्या जागा देणार नाही असेही शिक्षण महामंडळाने स्पष्ट केले आहे. सांगलीत खासगी शिक्षण संस्था चालक समन्वय समिती आणि शिक्षण महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला. याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्यापेक्षा त्या खासगी संस्थांना चालवण्यास द्या अशी मागणीही महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने करीत सरकारच्या शिक्षण विभागाला आपले लक्ष बनवले आहे. यावेळी रावसाहेब पाटील, अरुण दांडेकर, चौगुले सर, अभ्यंकर सर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शिक्षण क्षेत्राचा एक पाठबळ केला असं म्हणतात वापर करणार नाही. परवाच खाजगी कंपन्यांनासुद्धा शिक्षण संस्था येण्याचं जे आव्हान केलं आहे किंवा त्यांना परमिशन दिलं आहे हे खरं तर शिक्षण क्षेत्राचं मार्ग आहे. ज्या कॉर्पोरेट कंपन्यांना नाही तर काही निधी शिक्षण क्षेत्रासाठी आणखी आरोग्यासाठी वापरण्यासाठी बाजूला काढायचा तो निधी खर्च खाजगी शिक्षण संस्थांना देऊन त्यांची दर्जा सुधारण्याच्याऐवजी परत व्यापाऱ्याला परत व्यापार करण्याचं उत्तेजन दिल्याचा प्रकार त्या दृष्टीने दिसतोय. त्याचबरोबर ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलं शिकावी यासाठी खर्च या शिक्षण संस्था असताना नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा जो घाट घातला आहे तो सुद्धा एक शिक्षण क्षेत्राला मारक आहे. आणि त्यातनं ज्या काही शाळा बंद झाल्या आमचं असं म्हणणं आहे की खाजगी शिक्षण संस्थाला हे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि महापालिकेच्या ज्या बंद शाळा झाल्या ते चालवायला द्याव्यात. त्यांच्यापेक्षा उत्तमरित्या ह्या संस्था चालवल्या जातील आणि त्याचा दर्जाही सुधारला जाईल असं मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. विद्येचा अनुदानचा प्रश्न आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही म्हणतोय पूर्वी 12% विद्येचं अनुदान मिळत होतं, आता 5% देतो म्हणतात. त्या 5% 1% फक्त वाढत आणि 4% अनुदान हेही वेळेवर मिळणार आहे. आणि या सगळ्या शिक्षण संस्था चालवायचं आज भिकेरीच होऊन बघतं. शिक्षक भरती नाही, नोकर भरती कुठल्याच नाही, शिपाई नाही, क्लार्क नाही आणि या सगळ्या शिक्षण संस्था चालवत असताना याचा सर्वात जोर शिक्षकावरती आणखीन मुख्याध्यापकावरती प्राध्यापकावरती यावर आहे. आणि त्यामुळे त्यांनी काम करणं शिक्षणाचं काम करणं सोडून ह्याच गोष्टी करणं त्यांना भाग पडावं आहे. ह्या शिक्षण संस्थेमध्ये गेल्या वर्षभरात 500 GR किंवा परिपत्र गव्हर्नमेंटनं काढली असतील. तसं बघितलं तर 100 सुट्ट्या सोडल्या तर जवळजवळ दिवसाला 2 परिपत्र काढण्याचं काम केलं आहे. आज परिपत्र काढायचं, ताबडतोब उत्तर द्या म्हणायचं, दुसऱ्या दिवशी कॅप्टन करायचं, हा जो परिपंडोबा चालवला आहे हे खरंच शिक्षण संस्थेला मारक आहे. आणि माझा असा आहे की जर काय सुधारणा नाही झाली तर हे खाजगी शिक्षण संस्था परीक्षेवरती बहिष्कार टाकणार आहे आणि परीक्षेला आमच्या जागा वापरण्यासाठी बंदी करू आणि ह्यात लवकरच सुधारणा व्हावी असं या निमित्तानं आम्ही आव्हान करतो. बुध येथील शेतकऱ्याच्या विहिरीची नोंद 7/12 करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तलाठी आणि कोतवाल या दोघांना सातारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तलाठी संदीप काटकर आणि कोतवाल संजय चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी आपल्या शेतात नवीन विहीर खोदली आहे. या विहिरीची 7/12 नोंद व्हावी म्हणून बुध येथील तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागले. त्यासाठी तलाठी संदीप काटकर राहणार कोडोली, मूळ राहणार नरवणे तालुका माण,
व कोतवाल संजय चव्हाण व 48 राहणार बूथ यांनी 1000 रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. दरम्यान तलाठी व कोतवाल यांच्यासोबत होणारे मोबाईलवरील संभाषण तक्रारदार यांनी रेकॉर्ड केले आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात त्या दोघांना 1000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, बयाजी कुरळे, आनंदराव सपकाळ, संभाजी मनसोडे, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय अडसूळ, विनोद राजे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, निलिमा जमदाडे, मधुमती कुंभार, श्रद्धा माने यांच्या पथकाने कारवाई केली आहे. शहराबाहेरील जानकर वस्तीला पाणी पुरवठा करण्याच्या मुद्द्यावरून सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षा आणि एका समिती सभापतीच्या भूमिकेमध्ये प्रचंड विरोधाभास निर्माण झाल्याचे चित्र पालिकेत दिसले. यवतेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊसच्या खालील बाजूस वसलेली जानकर वस्ती सातारा नगरपालिकेच्या हद्दीबाहेर येते. या वस्तीला नळ कनेक्शन द्यावे अशी मागणी संबंधित नागरिकांनी केल्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानंतर खासगी प्लंबर घेऊन कनेक्शन जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळताच एका सत्ताधारी सभापतीनेच याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे कनेक्शन जोडण्याचा आदेश हवेतच लटकला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सभेमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकामध्ये लक्ष घालू नका असा सल्ला दिला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपल्या होमग्राऊंड मधील महापालिका जिंकता आली नाही आणि ते सांगलीमध्ये येऊन सांगली महापालिका जिंकण्याचे स्वप्ने बघतात. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभेमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना सांगली महापालिकामध्ये लक्ष घालू नका असा सल्ला दिला आहे. पण हे सांगली जिल्ह्याचे दोन भाग आहेत, त्यांना सल्ला देण्यापेक्षा तुम्ही कोल्हापूर महापालिका जिंकू शकला नाहीत, सांगली महापालिका काय जिंकणार असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे. काल सांगलीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचे मुसलमान आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी त्या ठिकाणी सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आणि महाराष्ट्राचे कर्तबगार माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे दुसरे नेते आणि महाराष्ट्राचे माजी अर्थ व ग्रामीण विकास मंत्री माननीय आमदार जयंतराव पाटील या दोघांच्यावर त्यांनी टीका करताना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष घालू नये, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष घालावं असा सल्ला चंद्रकांत पाटील दिला. खरं म्हणजे ज्या दोन्ही मंत्र्यांनी आमच्या काँग्रेसच्या माजी आणि राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासाबरोबर महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान गेले 30-35 वर्षापेक्षा अधिक राहिलेलं, जे दोघंही 15 वर्षापेक्षा अधिक काळ या राज्याचं वेगवेगळ्या मंत्रिपदाचा खात्याचा कारभार त्यांनी पाहिलेला आणि अशा दोघा नेत्यांना चंद्रकांत दादांसारख्या अगदी काल परवाच या 3 वर्षापूर्वी मंत्री झालेल्या मंत्र्यांनी सल्ला देणं हे असं असतं आणि निश्चितपणानं त्यांनी हा सल्ला देण्यापूर्वी त्यांनी सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घालण्याचं ठरवलं असं आम्ही वाचण्यात आलं. तिथं अनेक पक्षाचं पाठिंबा घेऊन गडबड बांधून कोल्हापूर महानगरपालिका ज्यांना जिंकता आली नाही ते सांगली महानगरपालिका जिंकण्याची वर्णन करतात आणि खरं म्हणजे जिथं त्यांच्या होमग्राऊंडवर तिथल्या जनतेने पराभव केला आणि हे तर सांगलीचं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी
हे दोन मंत्री हे खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे वाघ आहेत. त्यांच्याशी झुंज देणं, इथल्या सांगलीच्या जनतेची झुंज देणं एवढं सोपं नाही, हाच आम्हाला त्यांना संदेश द्यायचा आहे. आणि ज्यांनी खड्डेमुक्तीचं आश्वासन 15 डिसेंबरपर्यंत दिलं होतं ते आज राज्यामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांनी पहिला तुमचं आश्वासन पूर्ण करा. पालकमंत्री असताना ते किती वेळा सांगली जिल्ह्यामध्ये आले, किती वेळा त्यांनी सांगलीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवले. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये असेल, शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये असतील, त्यांनी किती प्रश्न सोडवले याचं पहिलं उत्तर. केवळ निवडणुका आल्यानंतर तुम्हाला आता सांगली महानगरपालिकेची आठवण येते आणि सांगलीच्या घराघरामध्ये मी पोहोचणार आहे असं तुम्ही म्हटलं. यावरूनच तुमचं एक खरं म्हणजे स्वार्थीपणा दिसून येतो. सांगलीकर जनता गेल्या 3 वर्षामध्ये तुम्हाला चांगली ओळखते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष समर्थ आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता निश्चित येतील. त्यामुळं आम्ही या सर्व निवडणुकीच्या आव्हानास समर्थपणे करा. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती, विश्रांतीनंतर पाहूयात. अजिंक्य ताऱ्यावर जड वाहनांना नो एंट्री, धोका टाळण्यासाठी उपाययोजना. फलटण येथील स्कूल बसने घेतला पेट. कळंबे येथे पोलीस पाटील पदावर महिला विराजमान, सौ जयश्री शिवथरे यांनी स्वीकारला पदभार. थंडीमुळे साताऱ्यात घशाची ॲलर्जी, व्हायरल फीवर. विश्रांतीनंतर लोकवृत्तमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. किल्ले अजिंक्यतारा येथे लक्झरी बसच्या झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. धोका टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या आठवड्यात वसई येथील पर्यटक लक्झरी बसने फिरावयास गेले होते. परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळली. या घटनेत 30 ते 35 पर्यटक जखमी झाले. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला होता. किल्ल्याकडे जाणारा अरुंद रस्ता असल्याने सहसा अवजड वाहने किल्ल्यावर जात नाहीत. तरीही चालकाने लक्झरी बस नेल्यानेच हा अपघात झाला. सकाळी व संध्याकाळी शहर परिसरातील नागरिक गटागटाने फिरावयास जात असतात. या अपघाताची दखल घेत किल्ल्याकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी 4 भिंती परिसरात लोखंडी फाटक लावण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. फलटण येथील खासगी शाळेच्या स्कूल वाहनाने अचानक पेट घेतला. यामधून चालकाला प्रसंगावधान राखून 10 मुलांना बाहेर काढण्यात यश आले असून यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार तिरकवाडी हायस्कूलच्या मुलांना नेआण करणाऱ्या स्कूल व्हॅनने कोळकीजवळ अचानक पेट घेतला. त्यामधून मुलांना बाहेर काढण्यात आल्याने यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. वाई तालुक्यातील कळंबे हे शेवटचे टोक असलेले गाव आहे. या गावावर सर्व तालुक्याचे लक्ष असते कारण कळंबे गावचे युवा नेते, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री हनुमंतराव गायकवाड यांची असणारी कळंबे गावावर पकड आणि युववर्गाच्या गळ्यातील ते ताईत समजले जातात. कळंबे येथे पोलीस पाटील पदावर विराजमान झालेल्या सौ जयश्री शिवथरे यांना श्री हनुमंतराव गायकवाड यांच्यामुळेच ही संधी मिळाली असून प्रथमच कळंबे गावामध्ये महिला राज पाहण्यास मिळत आहे. यामुळे त्याचा सत्कार गावच्या वतीने सौ शुभांगी हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी सरपंच सौ सुनंदा गुरव, सौ लता शिवथरे प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब गायकवाड, भिकू अण्णा शिवथरे, माजी सरपंच संभाजी गायकवाड, साहेबराव गायकवाड, हनुमंतराव गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक विलास नारायण शिवथरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार संभाजी गायकवाड यांनी मानले. यावेळी हनुमंत शिवथरे, शंकर शिवथरे, डॉक्टर रणजित गायकवाड, प्रकाश बाबर, आनंदराव नलावडे, दीपक शिवथरे, संतोष गायकवाड, मनोज वाघ तसेच इतर ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कळंबे, मानाई पतसंस्था, मेरुलिंग दूध डेअरी संस्था, विकास सेवा सोसायटी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माझं नाव जयश्री रोहिदा
शिवतरे, माझी कळंबेळा गावच्या पोलीस पाटीलपदी नियुक्ती झालेली आहे. तर मी प्रामाणिकपणे आणि निपक्षपातीपणे काम पाहिले. आमच्या वैभवात भर पडणारं अजून एक काम या ठिकाणी आज या ठिकाणी झालेलं आहे. आज आमच्या गावाचे माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्षात आमच्या गावाला पद पोलीस पाटील पद नव्हतं. शासनाच्या नियुक्तीनं आज या रोहिदास जयत्रे रोहिदास शिवतरे यांची या ठिकाणी आज निवड झाली. त्याबद्दल आम्हाला गावाला अभिमान आहे या गोष्टीचा. आमच्या गावाला आणि विशेष म्हणजे शासनानं महिलांना संधी दिली त्याबद्दल मी शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी इथून पुढच्या काळात चांगलं काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करून आता सातारकरांची बोलती बंद झाली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री असलेल्या उच्चांकी गारठा आणि पार्टीसाठी रात्री उशिरापर्यंत गारठ्यात फिरणं सातारकरांना चांगलंच भोवलं आहे. अतिगारठ्याने उद्भवलेल्या संसर्गामुळे अनेक सातारकरांची नवीन वर्षात बोलतीच बंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याचा पारा निच्चांकावर येऊ लागला आहे. त्याचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. नववर्षाचे निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात स्वागत करताना सातारकरांना सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक घरात एक रुग्ण अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सध्या औषधोपचार सुरू आहेत. काहींनी घरगुती उपचारांवर भर देण्याचे निश्चित केले आहे. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. राज्याच्या शिक्षण विभागाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने थोपटला दंड. तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना अटक. साताऱ्याबाहेरच्या नळ कनेक्शनला सत्ताधाऱ्यांचेच राजकीय तोटी. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली महापालिकेत लक्ष घालू नका असा सल्ला. अजिंक्य ताऱ्यावर जड वाहनांना नो एंट्री, धोका टाळण्यासाठी उपाययोजना. फलटण येथील स्कूल बसने घेतला पेट. कळंबे येथे पोलीस पाटील पदावर महिला विराजमान, सौ जयश्री शिवथरे यांनी स्वीकारला पदभार. थंडीमुळे साताऱ्यात घशाची ॲलर्जी, व्हायरल फीवर. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.